नागभीड तालुक्यातील कोर्धा गावातील कर्नाटक राज्यातून आपल्या पती व मुलीसह आलेली व गृह विलगीकरणात असलेल्या 21 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। तर उत्तर प्रदेशमधून आलेला व संस्थात्मक विलगीकरणात असलेला 25 वर्षीय युवक कोरोना बाधित निघाला आहे। सदर दोन्ही रुग्णांची रवानगी चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे। दरम्यान कोर्धा येथे तहसीलदार मनोहर चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खंडाते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद मळावी, डॉक्टर सागर माकडे यांनी भेट दिली। सध्या कोर्धा येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा परिसर प्रशासनाने सील केला आहे। हा पेशंट 22 तारखेला नागभीड इथे आला होता। त्याच्यानंतर त्यांच्या हजबंडला IQ नागभीड इथे केलं होतं आणि पेशंट 1 वर्षाचा बाळ असल्यामुळे त्याला होम क्वारंटाईन 22 तारखेला घरी सेट केलं होतं।